मित्रांनो, आज आपण परत एकदा एका सोप्या विषयावर गोष्ट करणार आहे, चर्चा करणार आहे. आणि तो विषय म्हणजे नाव कसं द्यायचं. खरं पाहिलं तर ही खूपच सोपी सेशन आहे, खूपच सोपा पॉईंट आहे की ज्यामध्ये नाव कसं द्यायचं आहे आपण शिकतोय. आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी येतीलच, परंतु तरीही तुम्हाला ही एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला बघायचं आहे, कारण आपण एकदम बेसिकपासून प्रत्येक गोष्ट शिकत आहोत. प्रत्येक गोष्ट तुम्हाला यायला पाहिजे, त्या कशामध्येच तुमची चूक व्हायला नको म्हणून. बरेच वेळेला असं होते की एकदम सोप्या गोष्टीतच आपल्या चुका होतात, आणि असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यात दिलेल्या प्रत्येक इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचा प्रयत्न करायचा आहे. बघा तरी वाक्य, टुडे इज सॅटरडे, म्हणजे आज शनिवार आहे. याचा अर्थ असा की आपण आजला एक नाव दिलं आहे, ते नाव काय आहे, शनिवार. म्हणजे आपण कशाला तरी नाव देतोय. अशा पद्धतीने जेव्हा नाव द्यायचं असते त्यावेळेला आपण अशा पद्धतीचे वाक्य बनवतो. तर जेव्हा आपण बोलतो तर बऱ्याच वेळेला आपण याला पॉझिटिव्ह, कधी निगेटिव्ह, कधी क्वेश्चन, कधी निगेटिव्ह क्वेश्चन, कधी WH क्वेश्चन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, या पद्धतीने आपल्याला बोलावं लागतो. म्हणून आपण या वाक्याचे सुद्धा सहा वाक्य म्हणून बघूया सुरुवातीला, त्यानंतर आपण अजून काही वाक्य घेऊया एक्झाम्पल म्हणून. बघा, हे वाक्य हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच सकारात्मक आहे. टुडे इज सॅटरडे, आज शनिवार आहे. निगेटिव्ह त्याचं, टुडे इज इन सॅटरडे, आज शनिवार नाही आहे. इज टुडे सॅटरडे, आज शनिवार आहे का? इज इन टुडे सॅटरडे, आज शनिवार नाही आहे का? वाय इज टुडे सॅटरडे, आज शनिवार का आहे? वाय इज इट टुडे सॅटरडे, आज शनिवार का बरं नाही आहे? या पद्धतीने आपण सहा वाक्य नेहमी बनवत असतो की आपण बनवायला पाहिजे, की जेणेकरून त्या गोष्टीत असलेलं जे कन्फ्युजन आहे ते सहज निघेल. तर चला बघूया आपण पुढचे काही एक्झाम्पल्स, आणि त्यामधलं पहिलं आहे, आय एम प्रवीण, मी प्रवीण आहे. दोज आर कम्प्युटर्स, ते कम्प्युटर्स आहेत. दॅट इज अ चेअर, त्या ती एक खुर्ची आहे. ही इज अ गुण, तो एक गुंड आहे. वी आर स्टुडंट्स, आपण विद्यार्थी आहोत. शी वॉज कॅटरीना, ती कॅटरीना होती. देवर कमांडोज, ते कमांडोज होते. तर तुम्हाला पण याच पद्धतीने वेगवेगळे वाक्य बनवून बघायचे आहे, जे काही प्रेझेंटशी संबंधित असतील, काही पास्टशी संबंधित असतील, प्रत्येक प्रकारचं वाक्य. आता हे बघा, दॅट बॉय इन रेड शर्ट मे बी ऋतिक, ते लाल शर्ट मधला मुलगा आहे ना, तो ऋतिक असेल कदाचित. द गर्ल स्टँडिंग जस्ट बिहाइंड हिम माइट बी बारबरा, आणि ती मुलगी आहे ना एक्झॅक्टली त्याच्या मागे जी उभी आहे ती बारबरा असेल कदाचितच, किंवा कदाचित. दॅट बॉडी बिल्डर मस्ट बी जॉन, तो बॅड बॉडी बिल्डर नक्कीच जॉन असणार, किंवा तो बॉडी बिल्डर जॉन असलाच पाहिजे. वॉट आर यू, व्हॉट यू आर लुकिंग ॲट ऑट टू बी अ स्टार, तुम्ही ज्याकडे बघत आहात ना ते नक्कीच एक स्टार असणार, तो नक्कीच एक तारा असणार. दिस कॅन बी अ पोस्टर, हे एक पोस्टर असू शकते. दॅट कुड बी अ कॅमरा, तो एक कॅमरा असू शकतो. दॅट मंथ विल बी नोव्हेंबर, तो महिना नोव्हेंबर असेल. दॅट मॅन वुड बी राहुल, तो मनुष्य किंवा तो माणूस नेहमीच, किंवा तो पुरुष तो पुरुष राहुल असेल, तो माणूस राहुल असेल, तो मनुष्य राहुल असेल. इट शुड बी अमोल, हा अमोल असेल, किंवा सॉरी हा अमोल असायला पाहिजे. तर या पद्धतीने आपण वेगवेगळे वाक्य बनवू शकतो, आणि या प्रत्येक वाक्याला तुम्हाला सहा वाक्यामध्ये तुम्हाला म्हणून बघायचा प्रयत्न करायचा आहे. तर करा, असेच वाक्य बनवा, आणि बनवताना जे काही तुम्हाला कन्फ्युजन येते, प्रॉब्लेम येते, तुम्ही मला विचारा. थँक्यू व्हेरी मच.